आज सकाळी सकाळी 7 वाजता तयार आहे चीज गार्लिक ब्रेड, सकाळचा हेल्दी नाश्ता। स्वरा आणि युक्ताला टिफिनसाठी आज हेच दिलेलं आहे मी, चीज गार्लिक ब्रेड। पण खरी गंमत तर पुढे आहे, बघा तुम्ही। आणि दुपारच्या जेवणासाठी बनवलेलं आहे चपाती, त्यानंतर दुधी भोपळ्याची भाजी, भात बनवलेला आहे आणि भातासोबत खाण्यासाठी डाळही बनवलेली आहे। आणि कुठलंही सलाड, त्यामध्ये मी बनवलेलं आहे गाजर। गाजर कापून त्यावर फक्त काळं मीठ टाकलेलं आहे। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सगळ्यांना। थंबनेल बघून किंवा टायटल बघून तुम्हाला वाटलं असेल हे काय आज नवीन, तर आज मी काहीही किंवा कुठलीही रेसिपी दाखवणार नाहीये। आज मी काही टिप्स काही ट्रिक्स वापरणार आहेत, ज्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही पाहिलं की सकाळी मी नाश्त्याला मुलींना बनवून दिलेलं आहे चीज गार्लिक ब्रेड, आणि टिफिनलाही तेच दिलंय, आणि दुपारच्या जेवणाला दुधी भोपळ्याची भाजी, डाळ भात चपाती असं केलेलं आहे। एकदम साधंसं जेवण केलंय। आता दुधी भोपळ्याची भाजी आणि डाळ भात हे कॉम्बिनेशन काय कुणाला पटलं नसेल किंवा वेगळं वाटतं, डाळ भात आणि भोपळ्याची भाजी वेगळं वाटतं, तर ही टिप्स मी का वापरली इथे, तर हे तुम्ही नक्की जाणून घ्या। आपल्या घरामध्ये बऱ्याचशा भाज्या कुणाला जास्त आवडत नाही, पण ह्या भाज्या खाण्यासाठी आपल्यालाच काहीतरी आयडिया करावी लागते की नाही, तर आज मी तीच आयडिया वापरली। सकाळी नाश्त्याला दिलं त्यांना त्यांच्या आवडीचं, जे खूप त्यांना आवडतंय ते। पण जेव्हा मी सकाळी नाश्त्याला दिलं तेव्हाच मी त्यांना सांगितलं की दुपारी मी तुमची न आवडती भाजी बनवणार आहे, ती तुम्हाला खावीच लागेल, तरच तुम्हाला हे ब्रेडचं तुम्हाला रेसिपी मी बनवून देईल। तर त्या हा म्हटल्या आणि मी दुधी भोपळ्याची भाजी बनवली आणि त्याबरोबर डाळ। डाळ हे कॉम्बिनेशन वेगळं वाटतं जरा, पण दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाहीये। पण थोडासा विचार, आपण आई आहोत, आई असल्या कारणाने आपल्याला थोडासा मनात विचार येतो, अरे जर भोपळ्याची भाजी खाल्लीच नाही, आपण आयडिया वापरतोय खरं, पण ती खाल्लीच नाही तर मुली उपाशी राहतील। किंवा कोणीही घरामधील आपले कोणीही व्यक्ती असेल की त्यांना पण एखादी भाजी आवडत नाही, तर आपण ऑप्शनल काहीतरी बनवतो, तसं तर आपल्याला बनवावंच लागतं, नाही तर उपाशी राहण्यापेक्षा ते केलेलं बेटर असं वाटतं। म्हणून मी आयडिया वापरली की भोपळ्याची भाजी बनवायची आणि डाळ बनवायची, जरी नाही खाल्ली तर हे खावाच लागेल, म्हणजे डाळ वगैरे तर खाणारच आहे। पण तरीही त्यांना मी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की नाही, भाजी खायचीच खायची, चव घ्यायची, ऍटलिस्ट चव घेतल्यानंतर कधी कधी ह्या भाज्या मुलांना आवडायलाही लागतात। कसा वाटला हा छोटासा प्रयत्न? जर एखादी आवडीची भाजी नसेल तर आवडीचा असा पदार्थ करायचा, पण तो खायला देताना त्यांना थोडं कंपल्शन करायचं की हेही तुम्हाला ऍटलिस्ट थोडं तर खाल्लंच पाहिजे, जेणेकरून थोडं तरी त्यांच्या ते पोटात जातं आणि कधी कधी अशा भाज्याही त्यांना आवडायला लागतात। हा माझा छोटासा प्रयत्न होता, तुम्हाला आवडला की नाही ते मला नक्की सांगा। आणि ही भाजी बनवताना मी काही टिप्स दिलेल्या आहेत ज्या तुम्ही नक्की फॉलो करू शकता। जरी मी ही रेसिपी दाखवलेली नाहीये, कारण ह्या नॉर्मल रेसिपी, आपण भाजीच्या नॉर्मल आपण जी भाजी बनवतो किंवा आपल्या घरामध्ये जे पातळ भाजी बनवली जाते, तर हे आपण आपल्या पद्धतीने बनवतो। आपण कितीही रेसिपी बघितल्या तरी शेवटी फायनली आपण आपल्या पद्धतीनेच बनवतो। हा माझा स्वतःचा अनुभव आहे, मी कितीही रेसिपी बघितल्या तरी पण मी माझ्या पद्धतीनेच बनवते, कारण प्रत्येक गृहिणी ही एक कलाकारच आहे। कारण की काहीही बनवलं तर ते घरामध्ये प्रत्येक मुलाला आवडतंच आवडतं, प्रत्येक मुलाला त्याच्या आईच्या हातचं जेवण आवडतं हे ठरलेलंच आहे, त्यामुळे सगळ्यांना छान स्वयंपाक येतोच येतो। पण अशा काही रेसिपी असतात ज्या आपल्याला समजत नाही किंवा त्याचं प्रमाण कळत नाही, तर त्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्याला कुणाची तरी मदत लागते। आपल्या घरामध्ये आई असेल, सासू असेल, तर आपण त्यांची मदत घेऊनच काही रेसिपी बनवतो। पण ह्या जर रोजच्या भाज्या असतील, ह्या रोजच्या भाज्या आपण आपल्या पद्धतीने बनवतोय, पण काही टिप्स आणि ट्रिक्स जर वापरून बनवल्या तर खरंच त्या खूप सोप्या होतात बनवायला,
तरी ह्या टिप्स नक्की फॉलो करा. अर्धा भोपळा मी चिरून घेतलेला आहे, अर्ध्याच भोपळ्याची गरज होती मला म्हणून, आणि अर्धा आता मला फ्रीज मध्ये ठेवायचा आहे. तो ठेवताना ही दांडी काढायची नाही, कारण दांडी जर काढली तर फ्रीजमध्ये ही भोपळा खराब होऊ शकतो. त्यानंतर ही पिशव्या, अशा पिशव्या आपल्याकडे असतात, प्लॅस्टिकची पिशवी ही चालेल, पण अशा पिशव्या आपण जपून ठेवल्या तर अशा भाज्या ठेवण्यासाठी यूज होतात. ह्या पिशवीमध्ये मी ठेवते, झिपलॉकची पिशवी आहे हल्दीरामची, आणि आता फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. त्यानंतर आपण वेगळी रेसिपी याची बनवू शकतो. कोथिंबीर ऑलरेडी मी निवडून ठेवलेली आहे, आणि बऱ्याच वेळा मी काय करते, ही जी पानं असतात कोथिंबीरची, ती पानं साईडला ठेवते, आणि त्याची जी देठ असतात, एकदम कोवळी देठ असतात, स्टेम एकदम कोवळे असतात, ते मी साईडला एका वाटीमध्ये काढून घेते. अशा प्रकारे जर कोथिंबीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर ही कोथिंबीर भरपूर दिवस टिकते सुद्धा. ही जी पानं असतात ती खूप दिवस टिकतात, आणि ह्याच्या जी देठं असतात, बऱ्याच वेळा आपण चिरून घालतो कोथिंबीर तर देठं आपण बऱ्याच वेळा काढून टाकतो, तर ती देठंसुद्धा यूज होतात. कुठल्याही वाटणामध्ये ह्या देठांचा वापर मी करते. आता बघा, ही देठं मी काढून घेतलीत, पानं मी साईडला केलेली आहेत, आणि ह्या डब्यामध्ये बरीचशी पानं खराब झाली होती, ती मी साईडला काढून टाकलेली. अशा प्रकारे निवडून घ्यायची, एका कॉटनच्या रुमालावर मी ठेवले, आणि थोडंसं मॉइश्चर त्याच्यातून किंवा पाणी वगैरे असतं ते काढून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आता भोपळ्याच्या भाजीसाठी मी हे वाटण करते, त्यामध्ये ही कोथिंबीरची जी देठ आहेत त्याचा मी वापर करणार आहे. दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा, पण त्यासाठी चण्याची डाळ त्यामध्ये घालायला विसरू नका, आणि चण्याची डाळ अगोदर भिजत घालायला विसरू नका, ही सर्वात महत्वाची गोष्ट. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, आणि अजूनही काही टिप्स ट्रिक्स घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी, तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणी नवीन असेल तर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी राहा.